तर मित्रांनो आज आपण बघणार आहे जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं नुकतीच आपली भरती जाहीर केलेली आहे त्याच्या संबंधित तर बघा मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जी भरती जाहीर केलेली आहे ती कशाबद्दल जाहीर केली आहे तर ती जाहीर केली आहे के आशा स्वयंसेविका या पदाबद्दल तर बघा मित्रांनो ही जी भरती आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नसून ती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत घेतली जाणार आहे ही बाब इथं लक्षात ठेवली पाहिजे तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती अचूकपणे मिळणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आज आपण बघ कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे बघणार आहे ते बघूया बघा सर्वात पहिले बघणार आहे आपण एकूण जागा किती आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा किती असेल नोकरीचं ठिकाण कोणते आहे फी किती आहे अटी व शर्ती काय आहेत कागदपत्रे कोणते लागतील आणि अर्जाचा नमुना कोणता लागेल तर चला मित्रांनो एक एक करून पूर्ण मुद्दे डिटेल बघूया तर सर्वात पहिले बघूया आपण एकूण जागा किती असतील तर बघा एकूण जागा पूर्ण तीनशे साठ आहेत मित्रांनो तर ह्या तीनशे साठ जागा कोणकोणत्या वॉर्डमध्ये आणि कोणकोणत्या रुग्णालयामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत ते पण आपण बघूया चला तर बघा आकुर्डी रुग्णालय आकुर्डी रुग्णालयामध्ये संभाजीनगर दवाखाना आकुर्डी रुग्णालय घरकुल दवाखाना दत्तनगर दवाखाना असं एकूण प्रत्येक कामकाजाचं कार्यक्षेत्र यानुसार रिक्त पदसंख्या विभागल्या गेलेल्या आहेत जसे आकुर्डी रुग्णालय नगर चार संभाजीनगर चार अशा प्रकारे ह्या विभागल्या गेलेल्या आहेत तर ते तुम्ही एकदा पूर्णपणे डिटेलमध्ये बघून घ्या तर हे पण बघू शकता मित्रांनो यमुनानगर रुग्णालयमध्ये तळवडे दावखाना प्राधिकरण दवाखाना यमुनानगर रुग्णालय मेहत्री वस्ती दावखाना रुपीनगर दवाखाना याच्यामध्ये सुद्धा एकदम डिटेलमध्ये दिलेले आहे तर चला मित्रांनो शैक्षणिक पात्रता बघूया बघा किमान आठवी तरी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि हो मित्रांनो जी महिला विधवा असेल किंवा जिला ऑलरेडी शासनाच्या कुठल्या तरी नोकरीमध्ये अनुभव असेल तिला या नोकरीमध्ये प्राधान्य दिलं जाईल हे पण इथं महत्त्वाचं आहे मित्रांनो तर बघा वयोमर्यादा किती लागेल वयोमर्यादा किमान पंचवीस ते कमाल पंचेचाळीस वर्षे लागेल म्हणजे हा अर्ज भरण्यासाठी महिलांना कमीत कमी वयोमर्यादा पंचवीस ते जास्तीत जास्त पंचेचाळीस वयाच्या वर्षापर्यंत हा अर्ज जो आहे तो भरता येऊ शकतो तर बघा नोकरीचं ठिकाण जे आहे तर ते पिंपरी चिंचवड आहे आणि हो मित्रांनो पिंपरी चिंचवड अंतर्गत जवळपास ज्या महिला राहतात किंवा त्या क्षेत्रात येणाऱ्या महिलांसाठी हे प्राधान्याचं असेल बघा फी तर याला कुठल्याही प्रकारची फी असणार नाही हे पूर्णपणे मोफत भरती आहे चला अटी व शर्ती बघूया बघा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरण्यात येणाऱ्या वरील पदांची निवड थेट मुलाखतीने करण्यात येईल तर बघा या भरतीसाठी कुठलीही लेखी परीक्षा किंवा कुठलीही परीक्षा नाही तुम्हाला डायरेक्ट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल आणि मुलाखतीत तुम्ही जसे परफॉर्म केले त्यानुसार तुमची लिस्ट लागणार आहे दुसरा मुद्दा बघूया ही पदे केवळ प्रकल्प कामकाजासाठी भरण्यात येणार असून एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत अथवा प्रकल्प बंद होताच वरील पदे आपोआप संपुष्टात येतील म्हणजे ही जे पदे ही जी भरती आहे ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे ती एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत किंवा तो जो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तो जो प्रकल्प आहे तो प्रकल्प बंद होईपर्यंत तुम्हाला या पदावर राहता येणार म्हणजे या पदावर तुम्ही तुमचा हक्क प्रस्थापित करू शकत नाही कारण की ही जी पदवी किंवा ही जी पद जी आहे ती केवळ कंत्राटी स्वरूपाची भरती आहे तर बघा मित्रांनो कागदपत्रे बघूया तर तुम्हाला सर्वात पहिले काय लागेल नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक अर्धा प्रमाणपत्रे बघा नमुन्यातील अर्ज जो आहे तो तुम्ही कुठून डाउनलोड करा तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथं जाऊन पिंपरी चिंचवडच्या साईटवरून तुम्ही तो अर्ज डाउनलोड करू शकता त्यासोबतच तुम्हाला शैक्षणिक अर्ज सुद्धा जोडवावी लागतील पासपोर्ट साईजचा सा फोटो लागेल जन्मदाखलेचा पुरावा लागेल जर तुमच्याकडे टी सी असेल तर ते सुद्धा चालून जाईल रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड लागेल मतदान कार्ड लागेल रेशन कार्ड लागेल अनुभव प्रमाणपत्र लागेल जर तुम्ही ऑलरेडी कुठेतरी अनुभव घेतलेला असेल तर तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र देणेसुद्धा बंधनकारक आहे चला तर अर्जाचा नमुना बघूया बघा अशा प्रकारे अर्जाचा नमुना असेल बघा इथं तुम्हाला तुमचा फोटो चिटकावा लागेल इथे आहे या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटो चिटकवा बघा विषय दिलेला अशा स्वयंसेविका या पदासाठी अर्ज इथं तुम्हाला तुमचं कोणत्या पदासाठी भरणाऱ्या ते यावे लागेल तुमचे नाव तुमचा पत्ता तुमचा मोबाईल क्रमांक तुमचा ईमेल आय डी तुमचा धर्म जात प्रवर्ग जन्मतारीख तू अर्जदाराची माहिती शैक्षणिक पात्रता लिहावी लागेल कामाचा अनुभव जर तुम्ही अनुभव घेतला असेल तर अनुभव लिहावा लागेल विधवा असेल तर विधवा हो किंवा नाही ते सुद्धा लिहावं लागेल आणि हो जर तुम्ही एम एस सी आय वगैरे काही लिहिलं असेल तर इथं तांत्रिक वर इतर मादी ते तेसुद्धा नमूद करावे लागेल स्थळ दिनांक आणि अर्जदाराची सही आणि बघा इतर टीप सुद्धा दिलेली आहे की अर्जदाराने शैक्षणिक पात्रता व कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे अपूर्ण भरणेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल कुठलीही अडचण असेल किंवा कुठलाही क्वेश्चन असेल तर त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मी नक्की तुमच्या कमेंटला प्रतिसाद देईल तर चला तर मित्रांनो आज आजच्या साडी एवढेच जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि हां मित्रांनो सबस्क्राइब करायला तर विसरूच नका आणि हो तुम्ही हे चॅनल डेली बघत जा कारण इथे तुम्हाला प्र नोकरीविषयी डेली अपडेट्स मिळत जातील तर चला मित्रांनो थँक्यू